मित्रांनो, माझ्या सिम्पली प्रतीक व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटेच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सिम्पली प्रतीक व्लॉग्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे जंगली प्राणी बघणार आहे. तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं समजलं असेल की मी कुठे आलो आहे, तर मी आलो आहे कात्रज उद्यानामध्ये, जे की आहे कात्रजमध्ये. आणि मी ऑलरेडी आतमध्ये आलो आहे आणि इथं बघूया कुठले कुठले आपल्याला प्राणी बघायला भेटतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, माझ्या मागे इथे पहिला जो प्राणी आपल्याला बघायला भेटतोय तो म्हणजे साळिंद. तो इकडे आहे या इथे. तर त्याची खास गोष्ट म्हणजे त्याच्या अंगावरती असतात काटे. एखादा शत्रू वगैरे आला तर तो त्याचे काटे संरक्षणासाठी त्याचा यूज करतो. तर हा इथे आहे साळिंद, मेबी तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला दुसरा प्राणी कुठला भेटतोय. तर आज मी बऱ्याच दिवसानंतर आलो इकडे, याआधी पण एकदा आलेलो. त्याचं खास कारण म्हणजे इथे जे सिंह जो आहे तो इथे नवीन आणलेला आहे आणि काही वर्षापूर्वीच त्याला इथे आणलंय. मित्रांनो, दुसरा जो प्राणी आहे तो आहे स्लॉथ बिअर, म्हणजेच अस्वल. आणि हा असा काही दिसतो. तर पिजण्यामध्ये बघूया आपल्याला काय दिसतंय का. तुम्हाला इथे अस्वल दिसतील या साईडला, दोन अस्वल आहेत या साईडला, इकडे फिरत आहेत तिथे. खूपच हे शिंग वगैरे पण जबरदस्त आहे. खूप सारे सांबर आहेत इथे. ही सांबरची फिमेल इथे सगळ्यात जवळ आले पुढे. पुढचा जो प्राणी आहे त्याचं नाव आहे गवा. तुम्ही जर बाहुबली मूवी बघितला असेल तर त्यातला भल्ला देव होता, त्याचा जो रथ ओढतो तो प्राणी इकडे आहे. हे इकडे चरत आहेत दोघं जण, दोन आहेत इथे. हा एक हा समोर इथे आहे आणि दुसरा या झाडाच्या मागे आहे. तर मित्रांनो, इथे ही गोल्फ कार पण आहे ज्याच्यामध्ये बसून तुम्ही पूर्ण हे उद्यान पण पाहू शकता. तुम्हाला त्यासाठी एक्स्ट्रा पैसे पे करावे लागते आणि पूर्ण उद्यान ती तुम्हाला फिरवते. मित्रांनो, माझ्या मागे इथे आहे ब्लू बुल, म्हणजे नील गाय. बघू शकता ह्या साईडला इकडे उभी आहे. ह्या साईडला एक तुम्हाला दिसत असेल, त्यानंतर इकडे बसले तिथे. सर्व फिमेल्सच दिसत आहेत पण मेल कुठे दिसत नाही याच्यामध्ये. मेलचा जो कलर असतो तो पूर्ण ग्रे कलरमध्ये असतो आणि हे थोडे चॉकलेट ब्राऊन कलरमध्ये फिमेल. मित्रांनो, माझ्यासोबत इथे दादा आहेत. हे ते दोन हत्तींची काळजी घेतात आणि त्यांना आपण काही क्वेश्चन विचारूया इकडे. तुमचं नाव? ताजुद्दीन. आणि या हत्तींचं नाव काय? मीरा आणि जानकी. आणि ही किती वर्ष झाली इथे आहे? हे 17 वर्ष झाले. माऊथ म्हणून. तुम्ही पुण्यातनं जा की कर्नाटक बॉर्डर? ओके. 17 वर्ष झाली इथे इथे आहे. 25 वर्ष झाली. ओके, थँक्यू. मित्रांनो, पुढचा जो प्राणी आहे तो म्हणजे कोल्हा, म्हणजे जॅकल. ह्या एन्क्लोजर मध्ये आहे पण कुठे दिसत नाहीये. मित्रांनो, पुढचा जो प्राणी आहे तो आहे लांडगा. पण यांचे जे पिंजरे आहेत इतकी झाडी आहे ना की त्यांना बघणं खूपच कठीण आहे इथे. आणि तुमचं लक दिसलं तर दिसू शकतात. या साईडला पण हरण आहेत.
एक आहे इकडे, एक आहे इथे समोर. हा आहे ब्लॅक बक. आणि थंडीच्या महिन्यामध्ये हा जो मेल आहे ब्लॅक बकचा तो पूर्णपणे काळा होतो आणि आता ब्राऊन कलरचा आहे. आणि आपला जो सलमान खान होता तो ह्याच्या शिकारीसाठी आतमध्ये गेलेला. हा आहे तो मेल इथे ब्लॅक बकचा, तो थोडा ब्राऊन होत जाईल. जो थंडी चालू होते तो पूर्ण हा ब्लॅक कलरचा होतो. मित्रांनो, खूप सारे आपण आता हरिण वगैरे बघितले जे शाकाहारी प्राणी आहेत. आता जाऊन थोडे जरा जे मांसाहारी प्राणी ते बघूया कुठले कुठले. तो जो सिंह आहे मित्रांनो, तो हा इथे लपून बसला या ह्याच्यामध्ये मला दिसत असत. मित्रांनो, इथे टोटल चार वाघ आहेत आणि माझ्या मागे बघितलं हा जो एन्क्लोजर आहे पूर्ण हा पूर्ण टायगर साठी बनवला त्यांनी. इकडे दोन बसलेत रॉयल बेंगॉल टायगर चिल मारतात. मित्रांनो, आता आपण जाऊन बघूया स्नेक पार्क. आज जाऊन बघूया थोडे सरपटणारे प्राणी. तर इथे आहे गोड्या पाण्याचे कासव. हे इकडे सर्वजण किनाऱ्यावर बसलेत हवा खात. इथे आहे अजगर आणि एकदम भला मोठा अजगर आहे इकडे. रेटिक्युलेटेड पायथन सर्वात मोठा अजगर बघूया आतमध्ये आपण. आणि हा इथे अजगर आहे. कॅमेरा किती जस्टिस देईल मला माहित नाही, बट हा खूपच मोठा आहे. बिचारा अजगर एकाच ठिकाणी आपला बसून राहिला आहे. तर त्याला बघून मला हॅरी पॉटर मूवी मधला तो सीन आठवला जेव्हा हॅरी त्या प्राणी संग्रहालयामध्ये जातो आणि तिथे एक अजगराला भेटतो आणि त्यासोबत बोलायला सुरुवात करतो. इथे आहे विषारी साप, घोणस, रसल वायपर. मित्रांनो, हा जो एक्झिबिशन हॉल आहे त्याच्या आतमध्ये खूप सारे विषारी साप आहेत. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कुठले कुठले विषारी साप आहेत. माझ्या मागे इथे आहे भला मोठा किंग कोबरा आणि हा पिंजऱ्यामध्ये आहे दिसत असेल. इकडे इकडे आहे क्रिकेट, त्याला तस्कर पण म्हणतात आणि हा नॉन व्हेनमस आहे बिन विषारी. आहे बांबू पीट वायपर, व्हेनमस साप. हे
हे जे आहेत या इथे बसलेल्या हिरव्या कलरचे. त्याच्या मागे इथे आहे सुसर, जो एक मगरीचाच प्रकार आहे. आणि तुम्हाला इथे दिसेल ही झोपलेली आहे, त्यासोबत या साईडला दुसरी एक आहे इकडे. मगरीसारखाच असतो पण त्यांची जो जबडा आहे तो खूपच लांब असतो. मित्रांनो, माझ्या मागे इथे आहे इंडियन रॉक पायथन. हा बिनविषारी साप आहे, एक झाडावरती बसलाय आणि एक खाली विटोळे मारून बसलेला. आणि आता माझ्या मागे इथे आहे मगर, इथे आहे झोपलेत त्या साईडला. पान कासव, पंख कछुआ पण म्हणतात त्यांना. आणि या केज मध्ये आहेत खूप सारे विषारी साप. कॉमन किंग कोबरा हा इथे झाडावरती बसला, त्यासोबत इकडे पण आहे खूप सारे. तो जो सापाचा पिंजरा होता त्यामध्ये लोकांनी चिल्लर टाकले, मला माहिती नाही कशासाठी टाकले, काय त्याचा उपयोग आहे आणि त्यांनी कुठली मन्नत पुरी होणार आहे का काय होणार आहे माहीत नाही. खूप सारे चिल्लर त्यामध्ये टाकून ठेवलेले. इकडे आहे हा बिनविषारी दिवड साप. इकडे आहेत चांदणी कासव, इंडियन स्टार बॅट, टॉर्टॉइस हे इकडे समोर आहेत. तर मित्रांनो, माझ्या मागे इथे आहे गिधाड आणि त्या साईडला आहे मोर. हा जो गिधड आहे तो इथे बसलेला आहे. इथे बसले ही लांडोर, इथे दिसेल मोर. खूपच कलरफुल आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात दाखवता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर इथे नक्की भेट द्या. तर मित्रांनो, मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.